भारतीय संस्कृतीत गोसेवेला अत्यंत महत्वाचं स्थान आहे. देशी गाईचं दूध, तूप व गोमूत्र सात्विक मानलं जातं. तसेच अनादिकालापासून शेणापासून उद्बत्ती व धूप निर्मितीही होते. आता तर देशी गाईच्या शेणापासून बनवलेल्या गोवऱ्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. पूजापाठ, होम हवन, यज्ञयाग आदी धार्मिक विधीबरोबरच अंत्यसंस्काराच्या वेळीही गोवऱ्यांचा वापर होतो. गोवऱ्यांचं हेच महत्व ओळखून शेवगाव तालुक्यातील वडुले बुद्रुक येथील सचिन शिंदे आणि प्रांजली शिंदे या शिक्षक दाम्पत्यानं शेवगावच्या विद्यानगर उपनगरातील आपल्या निवासस्थानी शेणापासून गोवऱ्या निर्मितीचा व्यवसाय सुरू केला. सचिन शिंदे यांच्या मातोश्री श्रीमती बेबी शिंदे यांनी या आगळ्या वेगळ्या कामाला साथ व प्रोत्साहन दिलं. शिंदे कुटुंबीय दररोज या गोवऱ्यांचा वापर पाणी व दूध तापवण्याबरोबरच रात्री अग्निहोत्रासाठीही करतात. आता परिचितांकडून गोवऱ्यांना मागणी वाढली आहे. त्यातच होळीचा सण तोंडावर आल्याने शिंदे कुटुंबाची गौऱ्या निर्मितीची लगबगही वाढली आहे. अनादी अनंत कालापासून आपल्याकडे भारतीय संस्कृतीमध्ये गोमातेला फार महत्वाचं स्थान आहे आणि समाजाचा तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलावा म्हणून आमचा हा छोटासा प्रयत्न आहे. लॉकडाऊनच्या काळामध्ये आम्हाला ह्या गौऱ्या करण्याची कल्पना सुचली तर माझ्या या कार्यामध्ये माझ्या घरातील लहान थोर सगळेजण मला खूप मदत करतात. तर दुधाबरोबरच आपण गोमूत्र शेण, तिची ऊर्जा, मिळणारी ऊर्जा याचा पुरेपूर वापर करून आपले जीवन धन्य बनवावं म्हणून हा छोटासा प्रयत्न आहे. आम्ही दूध तापवण्यासाठी, स्वयंपाक करण्यासाठी, तसेच घरामध्ये अग्निहोत्र करण्यासाठी ह्या गोवऱ्यांचा वापर करतो आणि त्याच्यामुळं वातावरण शुद्धीकरण होतं. वातावरण शुद्ध करण्यासाठी गोमातेला फार महत्त्वाचं स्थान आहे आणि आपल्याला तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वाढवावा आणि त्याची संख्या वाढवावी म्हणून हा छोटासा प्रयत्न आहे. धन्यवाद. शिंदे दाम्पत्याकडे अवघी 3.5 वर्षाची कामधेनू नावाची देशी गाय असून तिला षष्ठी ही 3 महिन्याची कालवड आहे. कामधेनूपासून दररोज त्यांना 10 किलो शेण मिळतं. त्यापासून 40 ते 50 गोवऱ्या तयार होतात. प्रतिनिधी संदीप देहाड्राय, महानगर न्यूज ब्युरो, शेवगाव.